पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली। या बैठकीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी महिला पुजाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केली। 2 दिवसांमध्ये या मागणीवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशारा ब्रिगेडनं दिलाय। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी महिला पुजारी नेमण्यात यावेत अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडनं केली आहे। नवरात्रोत्सवादरम्यान ही मागणी करत जिजाऊ ब्रिगेडनं मंदिरात घुसण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवण्यात आलं होतं। समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं महिला पगारी पुजारी नेमण्याची आग्रही मागणी करण्यात आली। या मागणीवर समितीनं येत्या 2 दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मंदिराला घेराव घालून एकही पुजारी मंदिरात सोडणार नाही असा इशारा ब्रिगेडच्या रंजना पाटील यांनी दिलाय। आता थोड्याच वेळापूर्वी देवस्थान कमिटी सोबत आमची बैठक झाली, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 2018 जो कायदा पारित झालाय त्याची अंमलबजावणी का होत नाही तर त्याची नियमावली सोडून तयार नाहीये। खरं तर आतापर्यंत अनेक आंदोलन झालेले आहेत, जिजाऊ ब्रिगेडनं अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत की या कायद्याची अंमलबजावणी का होत नाहीये, तर त्यांनी सांगितलं नव्हतं की त्याची नियमावली तयार नाही आहे। मग जर नियम नसतील तर तो कायदा पारित केलाच का? 2018 कायदा पारित झालाय पण गेली 4-5 वर्ष त्यासाठी नियम लावलेले नाहीयेत, हे चुकीचं आहे। जर आता येत्या 2 दिवसामध्ये त्यांनी जर नियमावली तयार केली नाही किंवा जर महिला पुजारी नेमल्या नाहीत तर आम्ही स्वतः अंबाबाईच्या मंदिराला घेराव घालू आणि एकाही पुजाऱ्याला आज सोडणार नाही, याची प्रशासनाने दखल घ्यायची।